राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने राज्यातील आर्थिक मागास व अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यातील जैन, बारी, तेली व हिंदू खाटिक समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने स्वतंत्र समाज महामंडळाची स्थापना केली आहे. त्यासोबत अल्पसंख्याक बौद्ध समाज बांधवांच्या सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांसाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करून अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील महायुती सरकारच्या निर्णयामुळे अल्पसंख्याक जैन, बौद्ध यासोबत बारी, तेली व हिंदू खाटिक समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. MCN न्यूज मराठीसाठी रवींद्र शिरस्कार, मुंबई. राज्यातील जैन, बौद्ध, बारी, तेली, हिंदू खाटिक, लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. बारी, तेली, हिंदू खाटिक, लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांना 10 लाखापर्यंत अनुदान योजनेला देखील महायुती सरकारने मंजुरी दिले. महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे.